तुमचं स्वागत आहे. आपला टॉपिक सुरू आहे बेंडिंग स्ट्रेस अँड शेअरिंग स्ट्रेस. तर काही फॉर्म्युला बेंडिंग स्ट्रेसचा पॉईंट चालू आहे सध्या आपला. तर फॉर्म्युले त्याचे काल पण लिहून दिली होती मी लेक्चरमध्ये, आणि या लेक्चरमध्ये पण लिहून देत आहे कारण आपल्याला आज न्यूमेरिकल घ्यायचे. सर्वात पहिले फ्लेक्चरल फॉर्म्युला आहे याचा, फ्लेक्चरल फॉर्म्युला. हा पार्ट करता तुम्ही एम बाय आय एम अपॉन आय सिग्मा अपॉन वाय आणि ई अपॉन आर. सेकंड फॉर्म्युला रेक्टेंगुलर सेक्शन सुद्धा लिहूनच दिला तुम्ही, रेक्टेंगुलर सर्क्युलर पत्र एक फॉर्म घ्या म्हणजे मग तुमच्या डोळ्यासमोर झाला रेक्टेंगल रेक्टेंगल किंवा रेक्टेंगल. हा रेक्टेंगल सेक्शन, रेक्टेंगल सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे. याचे दोन पार्ट येतात, एक आय एक्स एक्स येते, आय एक आय वाय वाय येते. याचा फॉर्म्युला आहे बीडी क्यूब बाय 12. तर खूप झालं का सर? नाही आता स्टार्ट झालं. आणि आय वाय वायचा फॉर्म्युला आहे बी क्यूब डी बाय 12. हा रेक्टेंगल सेक्शनचा आहे मुमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. आणि त्याच्यानंतर जर समजा आपल्याला याच्यात जर समजा आपल्याला काय काढायचं आहे सेक्शन, सेक्शन मॉड्युलस काढायचं असेल, झेड एक्स एक्स काढायचं असेल, तर झेड एक्स एक्सचा फॉर्म्युला याचा बी डी स्क्वेअर बाय 6. आणि झेड वाय वाय वायचा फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर डी बाय 6. त्याच्यानंतर आपण बघितलं आता सर्क्युलर सेक्शन. सर्क्युलर सेक्शन, सर्क्युलर सेक्शनचा फॉर्म्युला आता लक्ष द्या. एक मिनिट, मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू पाय अपॉन 64 डी टू द पॉवर 4. आणि याचा जर समजा आपल्याला सेक्शन मॉड्युलसचा फॉर्म्युला आहे झेड इज इक्वल टू एक्स एक्स आणि वाय वाय सारखा करायचे, आता पाय अपॉन 32 डीचा क्यूब. आणि त्याच्यानंतर मग आपण चार बीम पाहिले होते, चार काय पाहिले होते बीम पाहिले होते. इथंच लिहून देतो असे. बीमचे सर्वात पहिली पाहिली होती सिम्पली सपोर्टेड. सर कॉल आला तुम्हाला, काय तुम्हाला कॉल आला. हा आलता गेला आता. सिम्पली सपोर्टेड बीम, सिम्पली सपोर्टेड बीम चा फॉर्म्युला आहे कॅरिंग पॉइंट लोड. कॅरी पॉइंट लोड, पॉइंट लोड जर असेल फक्त पॉइंट लोड असेल तर एम इज इक्वल टू डब्ल्यू एल अपॉन 4. त्याच्यानंतर कॅरिंग यूडीएल, यूडीएल वाला असेल तर एम इज इक्वल टू एम इज इक्वल टू डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8. त्यानंतर आपण पाहिले होते कॅन्टिलिव्हर बीम, याच्यातला हा ए आणि हा बी. सेकंड होती कॅन्टिलिव्हर बीम, कॅन्टिलिव्हर बीम, कॅन्टिलिव्हर बीमचा फॉर्म्युला आहे पहिला पॉइंट लोड साठी. पॉइंट लोड साठी आहे एम इज इक्वल टू डब्ल्यू एल आणि त्याच्यानंतर यूडीएल साठी डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 2. एवढे फॉर्म्युले आहेत आणि याच्यावर आता आपण प्रॉब्लेम घेऊ सिम्पली सपोर्टेड. आता त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक फॉर्म्युला राहिला सर, कोणता हॉलो रेक्टेंगुलर सेक्शन. मग ते आले आता आज आज घ्यायची गरज नाही होत. बरं सर, जेव्हा येते तेव्हा ऍड करू सर, एका सोबत लिहून घेऊ का सर? नाही तर आम्ही चालेल सर. पॉइंट लोड चा राहिला फॉर्म्युला, एक एक पॉइंट लोड चा दिला यूटेल त्याला पॉइंट लोड सिम्पली सपोर्टेड बीम विथ पॉइंट लोड नॉट ऍट सेंटर. हा सध्या गरज नाही, जेवढे गरज आहे तेवढे घेतली मी, जेवढे पेपर मध्ये येतात हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले की जे पेपर मध्ये येतात मी ते सर्व लिहून दिले होते पहिले आधीच्या लेक्चर मध्ये. हे इम्पॉर्टंट आहे की याच्यावर क्वेश्चन येतात पेपर मध्ये मॅक्सिमम 99% याच्यावर क्वेश्चन येतात. ते उरलेले मग एखादा ते एखादा असतेच मग प्रॉब्लेम, ऑड जर प्रॉब्लेम आला तर मग ती फॉर्म्युले लिहू शकतो. फॉर्म्युले लिहू द्या ना. हा तर हे फॉर्म्युले लिहिले सात तुम्ही ऑलरेडी काल डबल लिहायचे आहेत ते. नाही सर. त्याच्यानंतर आता बघा याच्ययात एखादी एक मार्क तर तुम्हाला जर ऑफलाईनचा पेपर झाला असता तर तुम्हाला एक मार्क डायरेक्टली भेटला असता, कारण याच्यात एक डायग्राम असते.
जर तुमचा रेक्टेंगल समजा आला, रेक्टेंगल शेप आला किंवा सर्कल शेप आला किंवा कोणताही समजा मग यो अँगल चॅनल टी सेक्शन एनी टाइप्स ऑफ बी, एनी टाइप्स ऑफ बी, एनी टाइप्स ऑफ बी, याची डायग्राम एकच आहे. ह्या सेंटर मधून घ्यायचं की सेंटर लाईन, एक अशी सेंटर लाईन अशी ऍड करायची, एक अशी ओबी लाईन करायची, एक इकडून एक इकडून, आणि हे असं जोडून टाकायचं. हे असते स्ट्रेस इन कॉम्प्रेशन आणि स्ट्रेस इन टेन्शन. बस एवढी डायग्राम प्रत्येकाच्या तुम्हाला काढायला लागेल, बाकीची कोणती डायग्राम काढायची गरज नाही. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हा म्हणजे जिथं जिथं समजा सर्कल आला कुठे रेक्टेंगल प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये डायग्राम, याला एक मार्क्स असतो. दो सोपी प्रॉब्लेम साठी रेकॉर्ड डायग्राम आहे याची, सारखी सर्वांची सारखी डायग्राम. हे तुम्ही काढून घ्या, फॉर्म्युले तर लिहिले साहेब तुम्ही ऑलरेडी. हे डायग्राम काढा, प्रॉब्लेम घ्या. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, ए सर्क्युलर बीम, पाच प्रॉब्लेमचा टार्गेट आहे आपला. ए सर्क्युलर बीम ऑफ 120 mm डायमीटर इज सिंपली सपोर्टेड, सिंपली सपोर्टेड ओवर ए स्पॅन 10 meter and carries a UDL, carries a UDL carries a UDL 100 newton per meter. फाइंड द मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेसेस, क्वेश्चन येते फाइंड मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेसेस म्हणजे एम काढत नाही आपल्याला. फाइंड द मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेसेस काय काढत आहे, एम काढत. आता प्रॉब्लेम करत नाही, 100 जागी 1000 लिहिलं, 1000 न्यूटन पर्यंत, 100 जागी 1000 लिहिलं. प्रॉब्लेम बघा, ए सर्क्युलर बीम जो तो रॉड आहे बीमचा, तो सर्क्युलर आहे शेप मध्ये, म्हणजे की अशीच असा बीम आहे तो. सर्क्युलर बीम कुठे कुठे आहे तो, सिम्पली सपोर्टेड बीम वर. कशावर आहे, सिम्पली सपोर्टेड बीम. हे पहा, ए सर्क्युलर बीम 120 mm डायमीटर, डायमीटर दिलेला आहे 120 mm चा, 120 mm चा डायमीटर दिलेला आहे. इज सिम्पली सपोर्टेड बीम, सिम्पली सपोर्टेड बीम वर आहे, सिम्पली सपोर्टेड बीम वर. त्याच्यानंतर मग बघा, हा इथं खाली द्यायला लागेल आपल्याला, मग इथे एक डायग्राम येईल ना. डायमीटर दिलाय 120 mm, त्याच्यात काय म्हणते, इज सिम्पली सपोर्टेड ओवर ए स्पॅन 10 meter. किती मीटर आहे स्पॅन, किती मीटर लांबी आहे, 10 meter, 10 meter लांबी आहे याची लेंथ आहे 10 meter. त्याच्यानंतर युडीएल दिलेला आहे याच्यावर, पुरा याच्यावर, याच्यावर युडीएल दिलेला आहे 1000 newton per meter, 1000 newton per meter. मग काय करायचं माहित आहे का, कोणती बीम आहे सर्क्युलर, तिथे एक सर्कल करून टाकायचा, एक काय करायचा सर्कल. मग इथं अशी डॉट 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 अशी लाईन काढायची, आणि याची स्ट्रेच डायग्राम काढायची. स्ट्रेच डायग्राम कशी काढा, असं हे असं हे असं असं
असतो स्ट्रेस ऑफ कॉम्प्रेशन आणि स्ट्रेस ऑफ टेन्शन. भेटला तुम्हाला 1 मार्क, एवढं लिहिल्याबरोबर तुमचा 1 मार्क फिक्स. किती मार्क्स? 1. सर्क्युलर बीम आहे आणि याची स्ट्रेट आहे. आता लक्ष द्या, आता हे कोणती बीम आहे? सिम्पली सपोर्टेड. कोणती बीम आहे? सिम्पली सपोर्टेड. आता सिम्पली सपोर्टेडचा सर्वात पहिले मुवमेंटचा फॉर्म्युला काय आहे सांगा. सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग अ यूडीएल. यूडीएल पण आहे का? एवढा नाही करता. सिम्पली सपोर्टेड बीम सर यूडीएल किती आहे? 1000 आहे का? हा कॅरीज इन यूडीएल. मुवमेंटचा फॉर्म्युला काय? एमचा फॉर्म्युला काय? मॅक्सिमम. एमचा फॉर्म्युला काय? एम इज इक्वल टू, हे पाहिजे इथं लिहून दिले तुम्हाला. कोणती आहे? कोणती आहे? सिम्पली सपोर्टेड बीम आहे. पण कोणती आहे? यूडीएल वाली आहे. तर डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8. काय? डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8 फॉर्म्युला. डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8. डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8 हा फॉर्म्युला अप्लाय करू. सांगा याच्यात लोड किती दिलेला आहे? लोड किती दिलं होतं? म्हणजे डब्ल्यू किती आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि लेंथ किती आहे? 3 मीटर. हे दिलेलं आहे. याच्यात व्हॅल्यू पुट अप करू. डब्ल्यू किती आहे? 1000. एल आहे 10. 10 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 8 किती येते सांगा? 12.5 × 10⁻³. 12.5 × 10⁻³ हे झालं न्यूटन मीटर. सर्वात पहिले काय काढलं आपण? आता लक्ष द्या, पण आपल्याला मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेसेस काढायचं आहे. मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेसेस, तर सर्वात पहिले सिम्पली सपोर्टेड बीम कॅरीज अ यूडीएल एमचा फॉर्म्युला लावला आपण. तुम्ही सर हा फॉर्म्युला काय साठी लावला? आता बघा, आपल्या पाशी फ्रॅक्चर फॉर्म्युला आहे. फ्रॅक्चर फॉर्म्युला, तर याच्यात एम काय लागते आपल्याला? आय काय लागते? वाय काय लागते? आणि सिग्मा. सिग्मा तुम्हाला भेटून जाईल. सिग्मा तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यासाठी सर्वात आधी काय काढला मी? एम काढला. कारण की एम अपॉन आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय किंवा इज इक्वल टू आर ई अपॉन आर. याच्यातल्या 4 गोष्टी, 3 गोष्टी पाहिजे. 3 जर आपल्याला जर समजा स्ट्रेस काढायचा असला तर, काय काढायचा असला तर? स्ट्रेस काढायचा असला तर त्याच्यासाठी सर्वात आधी आपण काय काढलं? एम काढून टाकू. काय काढला? एम. त्याच्यानंतर मग काय करायचं माहिती आहे का? एम काढल्यावर आपल्याला आय पण काढायला लागते. काय काढायला लागते? आय. तर आयचा फॉर्म्युला काय सांगा बोला? आयचा आय इज इक्वल टू आयचा फॉर्म्युला, सर्क्युलरचा फॉर्म्युला काय? आयचा सर्क्युलर पाय बाय 64 d^4. पाय बाय 64 × 10⁴. आता तुम्ही सर हाच काय फॉर्म्युला लावला? इथं सर्कल आहे. इथं काय सर्कल? हे पाहिजे सर्कलचा फॉर्म्युला येऊन गेलेला आहे सर्क्युलर सेक्शनचा. आयचा पाय बाय 64 × 10⁴. पाय बाय 64 × 10⁴. व्हॅल्यू पुट अप केली. पाय बाय 64. डायमीटर किती आहे? 10. 10 चा स्क्वेअर किती येते? 4.90. सर डायमीटर 120 आहे ना सर? डायमीटर 120 सर. 10.17 आला. 10.17 आला. 10.17 × 10⁶. 10.17 × 10⁶. हे असं उत्तर येते कॅल्क्युलेटर मध्ये. सर पॉवर 4 लावून तिथं पॉवर 4 लावायचं राहिलं होतं म्हणजे स्क्वेअर लावला होता मी. ओके ओके. न्यूटन पर एमएम काय प्रॉब्लेम इथपर्यंत? त्याच्यानंतर आपल्याला आता वाय काढायचा. वायचा सिम्पल फॉर्म्युला आहे. आता वाय काढायचं जर असेल आपल्याला, वायचा फॉर्म्युला आहे d/2. वायचा फॉर्म्युला काय? d/2. यातलं जे डिस्टन्स आहे हे डायमीटर डिवायडेड बाय 2. हे सेंटर पासून ते या सेंटर लाईन पासून ते इतकं डिस्टन्स घ्यायचं आपल्याला d/2. काय काय आहे सांगा? d/2 डायमीटर किती? 120 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येईल? 60. 60 mm. काही प्रॉब्लेम? हा फॉर्म्युला कुठून आला सर? d/2 डायमीटर
जर समजा आपले डायमीटर काढायचा आहे म्हणजे की आता जर समजा आपले सॉरी वाय काढायचा आहे म्हणजे की आपल्याला व्हर्टिकली वाय एक्सिस चा डिस्टन्स काढायचा आपण एक शिकलो होतो मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपण कशात मुवमेंट ऑफ इनर्शिया इतकं जे डिस्टन्स आहे डी बाय टू रे याच्या सेंटर पासून तर हे डिस्टन्स काढायचं काय ते डी बाय टू 120 डिवाइड बाय टू आता लक्ष द्या तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल हे न्यूटन पर मीटर आहे मिलीमीटर आहे हे मिलीमीटर आहे हे मीटर आहे ते या मीटरचा कन्वर्ट जर मिलीमीटर मध्ये करायचा असला मीटरचा कन्वर्ट कशात करायचा असला मीटरचा कन्वर्ट कशात करायचा आहे मिलीमीटर मध्ये तर मग काय करायचं लक्ष द्या मी कन्वर्शन सांगतो तुम्हाला इकडलं पण हे बघा एक मीटर म्हणजे होते 1000 मिलीमीटर एक मीटर म्हणजे किती होते 1000 मिलीमीटर म्हणजे 1 मीटर इज इक्वल टू 10^3 मिलीमीटर तर मग इथे किती आहे हे मीटर मध्ये हे कशात आहे कन्वर्शन मीटर मध्ये तर मग इथं काय करायचं माहित आहे का इथं मीटरचा मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी अजून 10^3 ने काय करायचं मल्टिप्लाय म्हणजे की 12.5 × 10^3 हे तर आहेच आणि अजून किती मल्टिप्लाय कसा 10^3 तुम्ही असं असाल का मीटरचं कन्वर्शन जर मिलीमीटर मध्ये करायचं आहे तर मल्टिप्लाय करा लागते 10^3 मग 10^3 किती होते सांगा बरं 10^6 आणि हे झालं न्यूटन पर मिलीमीटर मिलीमीटर सर एक क्वेश्चन होता हा बोला सर म्हटलं न्यूटन पर मिलीमीटर मध्ये आपण घेतो पण आपण न्यूटन पर मीटर मध्ये ठेवल्याचा काही प्रॉब्लेम आहे का याचा कन्वर्शन इथे मिलीमीटर आहे ना सर्वांची युनिट काय सांगितलं पाहिजे हे मिलीमीटर आहे हे मिलीमीटर आहे मिलीमीटर न्यूटन मिलीमीटर आहे ना हे मिलीमीटर मिलीमीटर या मीटरचा कन्वर्शन आपण कशात केलं मिलीमीटर मध्ये म्हणजे बघा एक किलोग्रॅम तुम्हाला सांगतो 1 किलोग्रॅम म्हणजे काय होते 1000 ग्रॅम आता समजा मग आता हे बघा हे किलोग्राम मध्ये दिलं समजा इमेजिन करा आणि ग्रॅम मध्ये दिलेले आहे हे पण कशात करायला लागेल ग्रॅम मध्ये द्यावं लागेल तर मग आता हे एवढं सारं ग्रॅम आहे तर आता आपण कशात करतो गुणाकार करतो 1000 ला किलो ग्रॅम मध्ये करायचं असलं तर 1000 × 10^3 म्हटलं 10^3 म्हणजे किती आलं 10^6 येतं का लक्षात हो सर त्याच्यानंतर इथं फॉर्म्युला लावला इथं काय लावला फॉर्म्युला लावला बाय फॅक्चरल फॉर्म्युला हा फॉर्म्युला काय म्हणजे आपल्याला बेंडिंग स्ट्रेस काढायला फ्लेक्चरर फॉर्म्युलाच आहे दुसरा फॉर्म्युला नाही दुसरा फॉर्म्युला नाही इथे आपण युज केला एक फॉर्म्युला फ्लेक्चरर फॉर्म्युला त्याचा फॉर्म्युला आहे ना तो बेंड किती उडाला त्याला सुद्धा फ्लेक्चरर फॉर्म्युला आता बाय फ्लेक्चरर फॉर्म्युला आता फ्लेक्चरर फॉर्म्युला तर आपला एवढा मोठा आहे हाय फ्लेक्चरर फॉर्म्युला एम बाय आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय इज इक्वल टू ई बाय आर तर हे सहा घ्यायचे गिवन घ्यायची काही गरज नाही चार कोणते घेतले चालते एम आय आणि वाय आहे आपल्या पाशी सिग्मा काढायचा हे ई बाय आर लिहायची गरज नाही आहे सिच्युएशन बघ इज इक्वल टू मध्ये सांगते मग याच्यात व्हॅल्यू पुट अप करू याच्यात व्हॅल्यू काय करायचं पुट अप थोडस प्रॉब्लेम सोपी जाते पण एक वेळा पाहून घ्या मी सांगतो तुम्ही तुम्हाला 12.5 × 10^6 वाय सर न्यूट्रल ऍक्सिसचं डिस्टन्स आहे का सर वाय जे काढलं आपण तर न्यूट्रल ऍक्सिस चा डिस्टन्स आहे का न्यूट्रल न्यूट्रल ऍक्सिस चा डिस्टन्स बरोबर हा स्ट्रेस आणि वाय किती आहे 60 हा 60 कसा आहे अपॉन अपॉन मध्ये इकडे करतो मल्टिप्लाय हा अपॉन मध्ये इकडे मल्टिप्लाय तर किती स्ट्रेस इज इक्वल टू हॅलो सर ते पुढचं काय घेतलं ना ई बाय आर हे त्याच्या देखील त्याची गरज नाही ना आपल्याला त्याची काही गरज आहे काय आपल्याला फक्त काय करायचं स्ट्रेस काढायचं काय काढायचं स्ट्रेस काढायचं तर मग त्याचे एम आय आय हाय एन वाय हे इज इक्वल टू मध्ये साधे 3 पैकी कोणती फक्त 2 घ्यायचे सॉल्व्ह करण्यासाठी येत का लक्षात 3 पैकी किती घ्यायचं 10.17 × 10^6 आणि 60 अपॉन मध्ये इकडे मल्टिप्लाय तर भेटते आपल्याला स्ट्रेस किती भेटते 1 सर्क्युलर बीम दिलेले त्याचा 120 mm डायमीटर इज सिम्पली सपोर्टेड ओवर ए स्पॅन 10 मीटर म्हणजे की 10 मीटर लांब आहे सिम्पली सपोर्टेड बीम
and carry the UDL 1000 newton per mm square. UDL म्हणजे की W दिलेला 1000 newton per mm meter. मीटर दिलेला आहे, mm दिलेला, मीटर दिलेला. मग काय केलं आपण, सिंपल आहे, सिंपली सपोर्टेड बीम दिलेली आपल्याला, कॅरीज द यूडीएल, ते आपण एम काढला. काय काढला? एम. मग एम काढला आपण, एमचा फॉर्म्युला काय, सिंपली सपोर्ट बीमचे टोटल, आता टोटल आहे की दोन फॉर्म्युले, एक यूडीएल वाला आहे, एक यूडीएल वाला आहे, एक पॉइंट लोड वाला आहे, आणि एक कॅन्टिलिव्हर बीमचे दोन फॉर्म्युले, एक पॉइंट लोड वाला, एक यूडीएल वाला. इथं काय दिलं, यूडीएल दिलेला आहे, तर डब्ल्यू एल स्क्वेअर बाय एट हा फॉर्म्युला आपला गेला, डब्ल्यू एल स्क्वेअर बाय एट. बस लोड दिला होता 1000 लिहिला, एल लिहिला होता 10 बाय एट, याचं कॅल्क्युलेशन केलं 12.5 × 10³. पण हे न्यूटन पर मीटर आहे, याचं जर मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर याला अजून कशाने केलं, आपण बघितलं 10³ म्हणजे 12.5 × 10⁶ न्यूटन पर एनएम झाला. त्यानंतर मग याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढला, मुवमेंट ऑफ इनर्शिया सर्क्युलर प्लेटचा सोपी जाय फॉर्म्युला, 5/64 d⁴. 5/64 डायमीटर किती होता, 120. नंतर वाय बार काढला, आता आहे की नाही आपण हा न्यूट्रल लाईन लेअर पासून डिस्टन्स घेत असतो वाय, तर मग आता न्यूट्रल लाईन आपली याचा डायमीटर, डायमीटर बाय टू याचा फॉर्म्युला 120/260. मग बाय फ्रॅक्चर फॉर्म्युला लावला, एम अपॉन वाय, आय इज इक्वल टू सिग्मा अपॉन वाय, एमच्या जागी एमची व्हॅल्यू, आयच्या जागी आयची व्हॅल्यू, सिग्मा जसं तसं वाय, वायची व्हॅल्यू 60 अपॉन मध्ये इकडे मल्टिप्लाय कॅल्क्युलेट केलं, 73.74 आलं. घेऊन घ्या प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर सेकंड, प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे, लिहून द्या तुम्ही. प्रॉब्लेम कसा आहे की डिटरमाइन द मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेसेस, बेंडिंग स्ट्रेस काढायचा आपल्याला, सिग्मा काढायचा आहे, डेव्हलप इन द बीम ऑफ द रेक्टेंगुलर क्रॉस सेक्शन. आता रेक्टेंगल क्रॉस सेक्शन, आता याची डायग्राम तुम्ही असं असं याच्यात बीम आला नाही, काही टेन्शन नाही, याचा बीम आला नाही तर नाही आला, काय आला, रेक्टेंगल आला, असं एक रेक्टेंगल का सर, त्यात किती आहे, 50/150, पहिला 50 घ्यायचा आणि दुसरा 150 घ्यायचा, 150 mm. याचा बेंडिंग मुवमेंट म्हणजे की एम दिला आहे, 600 N/mm इज अप्लाइड अबाउट एक्स एक्स एक्सिस. म्हणजे की असे ना, असे नाही, असे डॉट डॉट डॉट. मग आता याचं जर समजा आपल्याला स्ट्रेस डायग्राम काढायची, कशी काढा, स्ट्रेस डायग्राम ही अशी, ही असं, ही अशी, ही झाली स्ट्रेस डायग्राम. स्ट्रेस कॉम्प्रेशन, स्ट्रेस टेन्शन, आणि हे किती होतं, 150. आता सर्वात आधी सांगा मला, आपल्याला काय काढायचं, याच्यात काय घेऊन दिलेलं त्यांना, बेंडिंग मुवमेंट दिलेली आहे, किंवा काय घेऊन दिलेली आहे, न सोपी प्रॉब्लेम आहे. मुवमेंट किती दिलेली आहे, 600 newton meter. आता 600 newton meter काय दिलेली आहे, मुवमेंट दिलेली आहे. पण आता लक्ष द्या, या 600 newton meterचा कन्वर्शन करावं लागेल आपल्याला, मुवमेंट ते नंतर केलं तरी चालते, बघा नंतर करू नका, नंतर केलं तरी चालते, काय करू टाकू, आता करून टाका 600. आता न्यूटनचा एमएम मध्ये करायचं असलं तर काय करसाल तुम्ही, मग सांगा बरं, 600 × 10⁻³ ह्या झाला न्यूटन पर न्यूटन एमएम, न्यूटन एमएम झाला, हा काय झाला, न्यूटन एमएम मुवमेंट झालेली आहे. त्यानंतर आता त्यांना काय दिलेलं आहे, अजून बी आणि डी दिलेला आहे, तुम्ही म्हणजे बी आणि डी कसं दिला, अजून की त्यांना बी आणि डी क्रॉस दिलेला आहे ना, 50/150 असं दिला आहे ना, हा झाला तुमचा मुवमेंट, हा काय झाला तुमचा एक मुवमेंट. आता आपल्याला काय काय लागते, इनर्शिया काय लागते, सांगा बरं, इनर्शियाचा फॉर्म्युला काय, रेक्टेंगलचा, आय एक्स एक्स एक्सिसचा, त्याच्या दोन एक्सिस येतात, लिहून दिल्यात मी BD³/12 रेक्टेंगल दिलाय, रेक्टेंगलचे फॉर्म देणार मग पाहू, हे बघा फॉर्म्युला रेक्टेंगलचा, BD³/12 आय एक्सिस, आय एक्सिसचा फॉर्म्युला काय, BD³/12 ते तर BD³/12 काढला. काय फॉर्म्युला आहे, BD³/12 BD³/12 तुम्ही फॉर्म्युलाची लिस्ट बाजूला ठेवा तुमच्या,
आता बी बी किती आहे 50, डी किती आहे 150, चा क्यूब बाय 12 किती येते आंसर सांगा. 6.506 × 10^6 म्हणजे किती 14.06 × 10^6 फक्त ते बाजूला ठेवा, जेवढे मी तुम्हाला लिहून दिले ना ते फॉर्म्युले तर तुम्हाला समजी नाही. ओके ओके, मला ते स्क्रोल डाऊन करायला कठीण जाते. मग आता आपल्या काय लागते अजून एक वाय बार, वाय. मग आता वाय ऍक्सिस जे काढतो आपण, हा आता आपण न्यूट्रल ऍक्सिस पासून, न्यूट्रल ऍक्सिस पासून डिस्टन्स. आता सांगा या न्यूट्रल ऍक्सिस पासून ते खालचं डिस्टन्स किती आहे, म्हणजे 150 डिवाइडेड बाय 2 म्हणजे. अजून काय राहिलं आपलं, सर्वच भेटलं आपल्याला, एम पण आहे, आय ऍक्सिस आणि वाय आहे. लेक्चर फॉर्म्युला सांगा, काय लेक्चर फॉर्म्युला एम अपॉन आय इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन वाय. फ्रॅक्चर फॉर्म्युला, फ्रॅक्चर फॉर्म्युला आहे एम अपॉन आय इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन वाय. याच्यात व्हॅल्यू पडत पूर आपण आता सांगा, आता एम अपॉन आय किती आहे, एम किती आहे 600 × 10^3 आय काढलेलंच आपण 14.06 × 10^6 आणि स्ट्रेस काढायचं आपल्याला आणि वाय किती आहे 75. 75 अपॉन मध्ये इकडे मल्टिप्लाय, समजलं का प्रॉब्लेम सांगा. काहीच नाही याच्यात, सिंपल फक्त फॉर्म्युलेला व्हॅल्यू पण पूर आला, पण बाकी काहीच नाही बोलावलं. एक नंबर सोपा चॅप्टर आहे. किती येते स्ट्रेस 3.20 न्यूटन एम एम, समजलं का.